मानपाडा पोलीस स्टेशन येथे डोंबिवली नागरी सहकारी पतसंस्था येथील मॅनेजर व तेथील काही कर्मचारी पोलीस स्टेशन येऊन येथे येऊन तक्रार केली की त्यांना नौपाडा येथून एका इसमाचा फोन आला की त्यांच्या अकाउंटमध्ये अचानक पैसे जास्त झाल्याबाबत त्यांना कळविले व त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांची मुख्य ब्रँच सोनारपाडा आमच्या हद्दीतील सोनारपाडा येथे मुख्य ब्रँचला कळविले व त्यांनी ताबडतोब त्या अकाउंटची खात्री केली असता त्यांनी अनेक अकाउंटमधून असा प्रकार झाल्याचे उघडकीस आले व त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. त्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये असे निदर्शनात आले की त्यांनी त्यांचा जो मुख्य सर्व्हर मापे येथील कोणीतरी अज्ञात इसमाने तेथील डाटा थेफ्ट केला व त्या डाटातील ज्या लोकांच्या अकाउंटला कमी पैसे आहे त्या लोकांच्या अकाउंटला बँकेची कॅश वळती केली व त्यातील पैसे त्यांनी परस्पर दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करून जवळजवळ 1.5 कोटी रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. एकंदरीत हा मोठा प्रकार घडलेला असून तो नौपाडा येथे आम्ही इथून 00 दाखल करून पुढील तपास नौपाडा पोलीस स्टेशन येथे पाठविला आहेत. कोणार्क अपना शहर अपनी बातें.